नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? छान आहात ना? मस्त आहात ना? आणि छानच राहा, मस्त राहा, काळजी घ्या आपली स्वतःची, आपल्या परिवाराची आणि आपल्या आरोग्याची सुद्धा. मित्रांनो, मी आपला मित्र सिद्धेश आपल्या समोर नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ सादर करत असतो. अनेक लोकांच्या मला प्रतिक्रिया येत असतात, अनेक विषय मला लोक सांगत असतात आणि तसे तसे व्हिडिओ मी करत असतो. व्हिडिओ मी म्हटलं तसं हे जे विषय असतात हे कधी संकलित असतात, कधी कुठे वाचलेले असतात. तसाच आजचा आपला विषय आहे तो म्हणजे लवकरच आता दिवाळी येत आहे. उत्सव जीवनात उत्साह घेऊन येतात, असाच उत्साह निर्माण करणारा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. सणांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा दिवाळीचा सण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांना परिचित आहे. दिवाळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा अशी म्हण सुद्धा आहे. मित्रांनो, प्राचीन काळापासून दिवाळी सणाला खूप अगदी खूप महत्व आहे. अगदी प्रत्येक घरोघरी दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा हिंदू धर्मामधला प्रमुख सण असला तरी बहुतांश सर्व धर्मातील लोक, अगदी सगळ्या धर्मातील लोक या सणाला अतिशय उत्साहाने साजरे करताना आपल्याला दिसून येतो. आपला भारत वर्ष पूर्ण असंच आहे. आपल्याला असं हे सगळं दिसून येतं अख्ख्या भारतात. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती म्हणजे अगदी बालगोपाळांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळे जण या सणाची अगदी आवर्जून वाट पाहत असतात. मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर सर्वात जास्त देवाणघेवाण खरेदी विक्री ही या दिवाळी सणाच्या काळातच होत असते. त्याच्या पुढे मागे या निमित्ताने होत असते. या सणाच्या निमित्ताने अनेक लोक मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करत असतात. एकंदरीत काय तर सर्वांसाठीच दिवाळी हे खूप मोठा आनंदाचा आणि भरभराटीचा सण असतोच असतो. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आपण या वर्षीची म्हणजेच या 2021 ची दिवाळीची विशेष माहिती. तुम्हाला काहींना माहिती सुद्धा असेल, पहिला दिवस असतो तो वसुबारस अश्विन शुद्ध अश्विन कृष्ण द्वादशीचा हा दिवस असतो. अश्विन कृष्ण द्वादशीचा दिवस. मित्रांनो, भारत देश आपला हा शेती प्रधान देश आहे, त्यामुळे या आपल्या देशाला आपल्या वसुबारसीच्या सणाला अतिशय महत्व आहे. सुवासिनी गोरज मुहूर्तावरती थोडक्यात सायंकाळी सवत्स गायीचं म्हणजे गाय आणि तिच्या वासराची पूजा करतात. या दिवसापासून अंगणामध्ये रांगोळी काढायला सुरुवात होते, आकाश कंदील लावले जातात. दिवाळीचा हा पहिला दिवस वसुबारस गोद्वादशी, पण त्या लावल्या जातात. सगळा परिसर हा प्रकाशमान केला जातो. यावर्षी हा योग सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी आलेला आहे. या दिवशी गायीचे दूध आणि तिच्या दुधापासून जे काही पदार्थ बनतात ते वर्ज्य करावे, खाऊ नये सांगितलेले. सायंकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात सुगंधित गंध सुवासिक फुलं आणि अक्षता घालून हे पाणी आपल्या या गोमातेच्या पायावरती घालायला सांगितलेले आहे. क्षीरोदारण संभूते सुरासुर नमस्कृते सर्व देव मये मातर गृहाणार्घ्यम नमोस्तुते. हा मंत्र म्हणून गाईला नमस्कार करायचा, गोमातेचं पूजन करायचं, धूप दीप नैवेद्य दाखवायचा तिला. सुरभिस्त्वम जगन्मातर देवी विष्णुपदे स्थिता सर्व देव मये ग्रासम मया दत्तमिदम ग्रस. हा मंत्र म्हणून ह्या आपल्या गोमातेला 5, 7 किंवा 10 या प्रमाणामध्ये यथाशक्ती उडदाचे वडे प्रेमाने खाऊ घालायला सांगितलेले आहेत. या द्वादशीपासून दिवाळीचे जे काही 4-5 दिवस असतात त्या 4-5 दिवसात आपल्या गोठ्यातील बैल गाई घोडे जे काही पशुधन असतं त्यांच्याशिवाय आपल्या घरातील सुद्धा सगळ्या मंडळींना औक्षण करायला सांगितलेलं आहे. पुढचा दिवस धनत्रयोदशीचा अश्विन कृष्ण त्रयोदशीचा हा दिवस. आपण कमवलेल्या धनाची पूजा या दिवशी करतात. नुसते पैसेच नाही बरं का मित्रांनो, तर लक्ष्मी बरोबरच दागदागिन्यांची देखील पूजा केली जाते, त्याला धनलक्ष्मी म्हणतात. आणि म्हणूनच या दिवसाला धनत्रयोदशी असं म्हटलं जातं. या मुहूर्तावर बरेच ठिकाणी वस्त्र खरेदी केली जाते, नूतन भांडी खरेदी केली जातात,
नवीन नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. मी म्हणणार तुम्हाला की काही ठिकाणी अशी प्रथा आहे की नवीन स्वयंपाकाची भांडी खरेदी करायची, त्यात धणे आणि गुळ भरायचे आणि त्याचं ते पूजन करायचं आणि पुढे नंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून ही भांडी वापरात सुद्धा काढली जातात. खरेदीचा थोडक्यात हा दिवस आहे. याच दिवशी भगवान धन्वंतरीची उत्पत्ती झाल्यामुळे धन्वंतरी जन्मोत्सव जो असतो तो सुद्धा याच दिवशी साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी आयुर्वेदाचे देव आपण म्हणतो त्यांना. भगवान धन्वंतरीची यथाशक्ती पूजा करून निरोगी दीर्घायुष्यासाठी या भगवंताकडे प्रार्थना करायला सांगितलेली आहे. यावर्षी हा धनत्रयोदशीचा जो योग आहे तो मंगळवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी आलेला आहे. मित्रांनो, या दिवशी धर्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे की यमदीपदान करावं. या यमदीपदानाला सुद्धा खूप महत्व सांगितलेलं आहे. घरात कोणालाच अपमृत्यू येऊ नये म्हणून गव्हाच्या पिठात हळद मिसळून त्या कणकेचा दिवा करायला सांगितलेला आहे. मीठ घालायचं नाहीये बरं का मित्रांनो. आणि सायंकाळी घराबाहेर अपमृत्यू निवारणार्थ हा दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावताना मंत्र सुद्धा म्हणायचा आहे, मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्याम दीपदाना सूर्यजहा प्रियता मम. हा मंत्र म्हणायचा आहे आणि दक्षिणेकडे त्या दिव्याची ज्योत करायची आणि तो प्रज्वलित करायचा आहे. पुढे 3 नोव्हेंबरला बुधवारी भाकड दिवस आलेला आहे, त्यामुळे विशेष महत्व नाही. पण गुरुवारी मात्र 4 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी अश्विन कृष्ण चतुर्दशीचा हा दिवस. नरक चतुर्दशीच्या या तिथीला भगवान श्री कृष्णांनी महाभयंकर जो राक्षस नरकासुर होता त्या नरकासुराचा वध केला आणि तिथल्या प्रजेला त्याच्या जुलमी व अन्यायकारक राजवटीपासून मुक्त केलं होतं असा हा पुण्याचा दिवस. प्राचीन कथेनुसार नरकासुराने तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि वर मागितला होता की माझा कुणाकडूनही वध होणार नाही असा वर प्राप्त करून घेतला होता. परंतु भगवान श्रीकृष्णांनी अशा या महादानवाचा वध करून धर्माची लढाई जिंकली शेवटी भगवान श्रीकृष्ण. म्हणून या दिवसाला अधिक महत्व आहे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासूनच आपले हे सगळे जे लोक असतात हे दिवाळीचे फटाके उडवायला लागतात. सुरुवात होते फटाके उडवायला आणि तिचा शेवट हा भाऊबीजेच्या दिवशी रात्री होतो आणि नंतर पुढे तुळशीच्या लग्नात पुन्हा उडवले जातात. उरलेले जे फटाके असतात ते पुन्हा त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास जे तुळशीचे लग्नाचे मुहूर्त असतात तेव्हा हे फटाके उडवले जातात आणि संपवले जातात. नरक चतुर्दशीला चंद्रोदयी अभ्यंग स्नान करायला सांगितलं आहे. मित्रांनो, स्नानाच्या वेळी आघाडा किंवा भोपळ्याची पानं जी असतात ती नरकनाशार्थ अंगावरून ओवाळून टाकायला सांगितलेली आहेत. आणि स्नानाच्या नंतर ह्या यमदेवांच्या 14 नावांनी यम तर्पण करायला सांगितलेलं आहे. यमाय धर्मराजाय मृत्तवे चांतकाय च वैवस्वताय कालाय सर्वभूत क्षयाय च औदुंबराय दध्नाय नीलाय परवेष्ठिने वृकोदराय चित्राय चित्रगुप्ताय वै नमः. यातील एक एक नाव घ्यायचंय आणि दक्षिणेला मुख करून असं दक्षिणाभिमुख होऊन ज्यांचे वडील जिवंत आहेत अशांनी सव्यानी सातू मिश्रित पाण्यानी, तर ज्यांचे वडील हयात नाहीये देवाज्ञा झालेली आहे ज्यांच्या वडिलांना अशांनी अपसव्यानी काळे तीळ मिश्रित पाण्याने प्रत्येक नावाला, मी सांगितलेली जी प्रत्येक नाव आहे त्या प्रत्येक नावाला 3-3 वेळा पाणी देऊन म्हणजे जलांजली देऊन यमतर्पण करावे. हे केल्यामुळे काय होतं तर रोगराई ही जी काही महामारी चालू आहे, आपल्याला होत असणारी ग्रहपीडा, अनेक नाना विविध जे काही त्रास आपल्याला होत असतात, पीडा होत असतात, तसेच मुख्य म्हणजे अपमृत्यूपासून आपलं संरक्षण होतं. आपल्याला संरक्षण मिळतं, एक कवच निर्माण होतं. उत्तर भारतात या दिवसाला छोटी दिवाळी म्हणून असं संबोधलं जातं. मित्रांनो, नंतर पुढचा आजचाच दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. या वर्षी हा दिवस दिवाळी सणामधील सर्वात म्हणजे सर्वात महत्वाचा मुख्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी गुरुवार दिनांक 4 नोव्हेंबरलाच म्हणजे आजच्याच दिवशी लक्ष्मीपूजन सुद्धा आहे. सकाळी नरक चतुर्दशीची गडबड
तर संध्याकाळी लक्ष्मी पूजनाची धावपळ। असा धावपळीचा दिवस जनमानसात एक समज आहे की लक्ष्मी जी देवी आहे ही खूप चंचल आहे आणि ती आपल्याकडे स्थिर राहावी, ती वृद्धिंगत व्हावी आणि चिरकाल टिकावी, तिची कृपा दृष्टी आपल्या कुटुंबावर आपल्यावर राहावी म्हणून भक्तगण लक्ष्मी पूजन करत असतात, अतिशय श्रद्धेने करत असतात। विशेष करून व्यापारी लोक मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा करताना आपल्याला दिसून येतो। तोरणं लावली जातात, फटाके उडवले जातात, या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी एक नवीन केरसुणी घेतात। ती केरसुणी जी असते तीच म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक असं या दिवशी सांगितलेलं आहे। तिचं तसं प्रतीक मानून, लक्ष्मीचं प्रतीक मानून तिला हळदी कुंकू वाहिला जातो, झेंडू शेवंतीसारखी फुलं वाहिली जातात, पूजा केली जाते आणि पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिचा वापर हा घरात दुकानात सर्वत्र करण्यास सुरुवात केली जाते। ऊस बांधला जातो, दारावरती तोरणं लावली जातात, आंब्याचे टाळे लावले जातात आणि लक्ष्मी पूजन जसं केलं जातं तसंच वही पूजन सुद्धा केलं जातं, लाह्या भक्ताचे अर्पण केले जातात, काही ठिकाणी सुगड ठेवतात। हा पूजनाचा मित्रांनो जो मुख्य मुहूर्त असतो तो प्रदोष काळाचा असतो आणि यावेळेस यावर्षी जो प्रदोष काळ आलेला आहे, जो मुहूर्त आहे, तो 5:59 8:30 आहे। बाकी मुहूर्त जे असतात शुभ लाभ जे असतात ते ज्योतिषी आपल्या प्रत्येक अभ्यासानुसार काढत असतात, पण मुख्य मुहूर्त मात्र हा सूर्यास्तानंतरचा जो काही काळ असतो तोच हा प्रदोष काळ मी सांगितलेला। नमस्ते सर्व देवानां वरदासी हरिप्रिये या गतिस्त्वं प्रपन्नानां सामे भूया त्वदर्शनात् धनदाये नमस्तुभ्यं निधिपद्माधिपे शुभे भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादि संपदा। हा भगवती लक्ष्मीचा मंत्र आहे, पूजा करताना म्हणायचा लक्ष्मी कुबेर पूजन सांगितलेलं आहे या दिवशी। धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादि संपदा। हा जो मंत्र आहे हा कुबेर देवाचा मंत्र आहे, लक्ष्मी कुबेर पूजन सांगितलेलं आहे आणि म्हणूनच ह्या मंत्रांनी हे पूजन करायचं, भक्तिभावे पूजा करायची आहे आणि तिची कृपा संपादन करून घ्यायची आहे। मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निश्चितच दिलेले असतील मित्रांनो। तसंच निषेध काळी लक्ष्मीचं निस्तारण करायला सांगितलेलं आहे। यावर्षीचा जो निषेध काळ आहे तो म्हणजे रात्री 11:54 ते 12:43 आहे आणि स्नानदानासाठी सुद्धा ही दर्शा अमावस्या आहे, हे सुद्धा सगळ्यांच्या लक्षात असू द्या कारण लक्ष्मी पूजनाची गडबड आहे। मित्रांनो मुख्य म्हणजे असं आहे की भारतीय शेअर बाजार जो असतो तो सोमवार ते शुक्रवार सुरू असतो आणि शनिवार रविवार किंवा इतरत्र ज्या काही सरकारी सुट्ट्या असतात, शनिवार असतात, त्या दिवशी हा बंद असतो। परंतु या लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त इतका आहे की दिवाळी तर या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा मुहूर्त ट्रेडिंगसाठी केवळ 1 तास संध्याकाळी शेअर बाजार सुरू ठेवला जातो। हे पण आपण अधोरेखित करायला पाहिजे कारण का या जगतामध्ये सुद्धा किती महत्व आहे या मुहूर्ताला। असो पुढे बलिप्रतिपदा आहे ज्याला पाडवा म्हणतात, कार्तिक शुक्ल प्रतिपदा। शुक्रवार दिनांक 5 नोव्हेंबर 2021 हा दिवस भारतीय हिंदू संस्कृतीनुसार 3:30 मुहूर्तातील एक महत्वाचा मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व देण्यात आलेलं आहे। बलिप्रतिपदा ह्याच दिवशी इडापिडा टळो व बळीचे राज्य येवो म्हणून ह्या बळीराजाची पूजा करतात। या दिवशी आपले जे शेतकरी बांधव असतात, प्रथा अशी अनेक ठिकाणी आपल्या शेताच्या बांधावर जातात, तिथे दिवा लावतात, बळीराजाला प्रार्थना करतात पीक भरपूर येऊ देत। बलिराजा नमस्तुभ्यं विरोचन सुत प्रभो भविष्येंद्र सुराराते पूजेयम प्रतिगृह्यता। हा मंत्र म्हणायचा आहे, ह्या मंत्रानी हे जे दैत्याधिपती बलिराजा आहेत त्यांची प्रार्थना करायची असं सांगितलेलं आहे। तसंच व्यापारी लोक जे असतात, व्यापारी मंडळी, त्यांच्यासाठी हा नवीन वर्षाचा दिवस, दिवाळीतील पाडवा ही त्यांची आर्थिक नववर्षाची सुरुवात मानली जाते। आपल्या व्यवसायाची पूजा करून, वहीपूजन करून, मुहूर्तावरती अतिशय नव्या उमदीने, सकारात्मक ऊर्जेने व्यापारी मित्र आपले कामाला लागतात। याच दिवसाला दिवाळी पाडवा म्हणून सुद्धा संबोधलं जातं, हे मी तुम्हाला म्हटलंच।
अतिशय महत्त्वाचा दिवस अभ्यंग स्नानाचा दिवस आहे मित्रांनो. हा या दिवशी सर्वांनी अगदी सगळ्यांनी अभ्यंग स्नान न विसरता करणं महत्त्वाचं आहे. विशेष महत्त्व सांगितलेलं आहे आणि जर का असं नाही केलं तर नरक प्राप्ती होते असे आपल्या ग्रंथात सांगितलेलं आहे. सश्रद्ध लोकांसाठी मी सांगतोय, या दिवशी पत्नी आपल्या पतीला उठणं लावते, अभ्यंग स्नान घालते आणि नंतर त्याला ओवाळते, औक्षण करते, मानाने त्याच्याकडे बघते. नवरा देखील आपल्या या पत्नीला, आपल्या धर्मपत्नीला आनंदी करण्यासाठी छान अशी एखादी भेट वस्तू देतो. पती पत्नींच्या अतूट नात्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, दिवाळी पाडवा. अगदी घरातल्या सर्वांनीच त्या दिवशी नूतन वस्त्र धारण करण्याचा हा दिवस असतो. त्या दिवशी नूतन वस्त्र धारण करावं असा हा शुभ दिवस असतो, मुहूर्ताचा दिवस. या दिवशी गोपूजन केलं जातं, गोवर्धन पूजन केलं जातं. काही ठिकाणी तर अशी प्रथा आहे की अन्नकूट सुद्धा केलं जातं. आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं त्या दिवशी अन्नकूटाचं जे काही असतं महत्व. या दिवशी मन आनंदी आणि प्रसन्न ठेवावं, म्हणजे आपल्या मनात जसा भाव असेल तसं आगामी वर्ष जातं असं शास्त्रात सांगितलेलं आहे. कारण वर्षाचा पहिला दिवस आहे व्यापारी वर्षाचा. पुढे मित्रांनो भाऊबीज येते, या दिवसाला यमद्वितीया असं सुद्धा म्हणतात. भाऊबीज आणि यमद्वितीया असं त्या दोन नावाने ओळखलं जातं. या दिवशी यमुनेने आपल्या भावाला म्हणजेच यमदेवांना भोजनाला बोलवलं होतं, भोजन घातलं होतं, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असं ओळखलं जातं, यमद्वितीया असं म्हणतात. या दिवशी यमुना नदीमध्ये स्नान करायला सांगितलेलं आहे. अपराह्न कालामध्ये यमपूजन करायला सांगितलेलं आहे. ह्यामुळे यमलोकांचं दर्शन घडत नाही. चित्रगुप्त, यमदूत व यमदेव यांचं पूजन करायचंय. मी मगाशी जी तुम्हाला नावं सांगितली, या यमाच्या नावांनीच, या 14 नावांनीच अर्घ्य द्यायचंय. यमुना स्नान करणं शक्य नसेल तर यमुनेचं पाणी आपल्या बादलीत घालायचंय, तिचं स्मरण करायचंय. भावा बहिणींच्या नात्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस दिवाळीच्या या मोठ्या सणामध्ये. जसं पतीपत्नींना महत्व दिलेलं आहे तसं या बहीण भावांचं सुद्धा महत्व आहे. दिवाळीचा शेवटचा दिवस आहे हा भाऊबीज. या वर्षी शनिवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी हा भाऊबीजेचा यमद्वितीयेचा दिवस आलेला आहे. बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते, औक्षण करते आणि त्याच्या समृद्धीसाठी भगवंताकडे प्रार्थना करते. भाऊ देखील आपल्या लाडक्या बहिणीला उपहार देतो. उपहार देऊन यथाशक्ती काही भेट वस्तू देतो. असं सांगितलेलंच आहे की तिला द्यायचंय ते आणि तिला खुश करतो. बहिणीच्या घरी या दिवशी भावाने भोजन करावे आणि तिने मुख्यतः अगत्याने प्रेमाने भावाला आमंत्रित करावे असं सांगितलेलं आहे. मित्रांनो या दिवशी सायंकाळी चंद्रदर्शन आहे, हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवा. चंद्रदर्शनाचा हा दिवस आहे. आपल्याला ही दिवाळीची माहिती कशी वाटली ते अवश्य कमेंट करून जरूर जरूर कळवा. आपल्या काही प्रतिक्रिया असतील, तसंच काही सूचना असतील किंवा अगदी आपल्याकडे अधिक काही नवीन माहिती सुद्धा जर का असेल तर मला अवश्य संपर्क करा. आपण करतच असता 9923106478 हा माझा संपर्क क्रमांक आहे. ही माहिती मी तुम्हाला जी सांगितलेली ही धार्मिक ग्रंथांवर आधारित आहे. याच्या मागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही, त्यामुळे नास्तिक लोकांनी या व्हिडिओकडे दुर्लक्ष केलं तरी काही हरकत नाही. मात्र अस्तिकांनी याचा फायदा करून घ्या. आणि मित्रांनो अशा विविध माहितीसाठी आपला हा जो चॅनल आहे याला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, माहिती जास्तीत जास्त कमेंट करा. ही अगदी मी आग्रहाची मागणी आपल्याला करतोय. दिवाळी येत आहे, छान छान खरेदी करा, काळजी घ्या मुख्यतः, कारण बाहेर आपण असं बघतोय की तिसऱ्या लाटेचे काही संकेत आपल्याला येत आहेत असं माहीत नाही आपल्याला, पण काळजी घेणं आपल्या हातात आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, काळजी घ्या आपल्या परिवाराची, आपल्या कुटुंबाची, आपल्या स्वतःची आणि आपल्या आरोग्याची. दिवाळीच्या या प्रकाश उत्सवाच्या, या तेजोमय उत्सवाच्या आपण सर्वांना खूप 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 मनःपूर्वक शुभेच्छा. शुभ दीपावली मित्रांनो. धन्यवाद.